मेरी चाहत को दुल्हन तू बना लेना, मगर सुन ले, जो मेरा हो नहीं पाया वो तेरा हो नहीं सकता। सर्व पक्ष आपापल्या परीने प्रचार करत आहेत, पण ज्या व्यक्तीला लोकांना निवडून आणायचं आहे त्यांनी त्यांच्या मनात ठाम केलेलं आहे। तर बेरोजगारीच्या प्रश्नावर जो कोणी चांगलं काही आयडिया देऊ शकेल किंवा इम्प्लिमेंटेशन ग्राउंडवर देऊ शकेल अशा माणसाला पाठवायची तयारी, असं मार्केटमध्ये तरी चर्चा तीच आहे। लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीला आता सुरुवात झालेली आहे आणि मी सध्या आहे परतवाडा शहरामध्ये। इथल्या लोकांना यांचा खासदार कसा असावा किंवा या जिल्ह्यामध्ये विकासाची काय धोरणे राबवली गेली पाहिजे, इथल्या लोकांना काय वाटते याविषयी हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या परतवाडा शहरामध्ये आलो आहोत। भाऊ, काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीविषयी? निवडणूक म्हटलं की आता प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीन गोष्टी लोकांसमोर टाकण्यात येतात, पण सध्याची इकडची परिस्थिती पाहता, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, BJP असो, कुठलाही पक्ष असो, युवकांचं जे काही स्थलांतरणाचा वेग वाढलेला आहे आपल्या इथला, तो वाढण्याचं कारण आहे बेरोजगारी। तर बेरोजगारीच्या प्रश्नावर जो कोणी चांगलं काही आयडिया देऊ शकेल किंवा इम्प्लिमेंटेशन ग्राउंडवर देऊ शकेल अशा माणसाला पाठवायची तयारी, असं मार्केटमध्ये तरी चर्चा तीच आहे। की काय वाटतं एवढ्या वर्षात, आता यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं एक वर्ष, आता 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, या काळात बेरोजगारी वाढली असं वाटतं तुम्हाला? बेरोजगारी वाढली असं नाही म्हणता येणार, पण ज्या काही गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आज आम्हाला युवकांना आम्हाला ज्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी जे एफर्ट घ्यावं लागतात हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि हा फक्त बेरोजगारी हा थोडक्यात इंडस्ट्रियलायझेशन किंवा इंडस्ट्रीचा जो काही थांबण्यात आलेला आहे, कारण इलेक्शन म्हटलं की शेतकऱ्याच्या नावावर सर्वात महत्त्वाचं असतं भांडवल, सर्वात स्वस्त जर भांडवल कुठलं असेल सगळ्याच पक्षांपाशी तर ते आहे शेतकरी आणि शेतकऱ्यांचे पुत्र। आज आम्ही जे शेतकरी आहे शेतकऱ्यांचे, आज आम्हाला कुठल्याही प्रकारचं कोणाचाच आधार राहिलेलं नाही। असं नाही म्हणत आम्ही की काँग्रेसनी काही चांगलं केलं, BJP खराब केलं, BJP खराब केलं, काँग्रेसनी चांगलं केलं, पण जो काही बेसिक गोष्टी आम्हाला ज्या सर्वसाधारण गोष्टी ज्या असतात त्या आत्तापर्यंत कोणी पुरू शकलं नाही। त्याच्यामुळं जो कोणी युवकांच्या प्रश्नांवर, अजूनही वेळ आहे, 15 दिवस आहेत उमेदवारांकडे सगळ्या, युवकांच्या याच्यावर जो कोणी चांगला तोडगा देऊ शकेल ते MIDCच्या मार्फत असू द्या, आता IT पार्कच्या वगैरे गोष्टी खूप आमच्यासाठी या खूप लांबच्या गोष्टी आहेत, आम्हाला नको IT पार्क सध्या, पण आमच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत तेवढ्या जरी आम्हाला भेटल्या, शेती हमीभाव, शेतमालाचा हमीभाव हा फक्त भांडवलसाठी विषय नसावा। आज आपल्या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर दिव्यांग मंत्रालयासारखं गोष्ट आपल्या इथं आपल्याला भेटली, पण मग एवढा मोठा शेतकऱ्यांचं हे गोष्टी असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे एक शेतकऱ्यांचं मंत्रालय स्थापन करून त्यांना विचारल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचा हमीभाव हा मार्केटमध्ये त्याचा भाव आला नाही पाहिजे। त्याच याच्यातनं फक्त शेतकरी पुत्रांना MIDCमध्ये आम्हाला स्वस्तात जमिनी भेटून आम्हाला काही ना काहीतरी सबसिडी मिळाव्या, MIDC फक्त नावावरच आणि नकाशावरच न राहता युवकांना त्याच्या त्यातल्या त्यात स्थानिक भूमिपुत्र जे आहेत, शेतकरी स्थानिक भूमिपुत्राचा आणि शेतकरी पुत्राचा किंवा जो गांजलेला जो स्वतः कसते जमीन त्याच्या ह्याच्यात आम्हाला MIDC सवलती मिळाव्या, त्याच्याकडून आम्ही उद्योजक होऊ शकू। तर एकूणच युवक आणि शेतकऱ्यांचे यांचे प्रश्न होते या ठिकाणी। काका आहेत, काका थोडे इकडे, काय सांगाल तुम्हाला या लोकसभेच्या निवडणुकीविषयी काय वाटतं? सर्व पक्ष आपापल्या परीने प्रचार करत आहेत, पण ज्या व्यक्तीला लोकांना निवडून आणायचं आहे त्यांनी त्यांच्या मनात ठाम केलेलं आहे। म्हणजे आज पाहतो आपण, शेतकरी जेव्हा शेतातून उत्पन्न तयार करतो त्यावेळेस त्या पिकाला भाव नसतो आणि तो विकून टाकतो, आणि जेव्हा ते व्यापाऱ्याकडे जाते तेव्हा त्याला भाव वाढतो। हा सर्वात मोठा एक प्रश्न आहे। जर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं हमीभाव दिला तर शेतकरी हा सुखी समृद्ध होऊ शकतो। या ठिकाणी आणखी काही काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा आहेत, काय वाटतं भावी खासदाराकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? अपेक्षा खासदार होईल त्या खासदाराकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? मागच्या वेळेस खासदारांना ज्या अपेक्षेनुसार मेळघाटातील आणि अचलपूर या भागातील मतदारांनी मतदान केले, सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही मिळाला। आज खताचे रेट डबल झालेले आहे, पण त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मालाचे भाव तिथंच आहेत। मेन मुद्दा आमच्या मेळघाटमध्ये नवीन अपेक्षा तर आम्हाला नाही, पण जे मेळघाट रोजगार हमी योजनेचे कामं आहे त्या कामाच्या मजुरांना 3-3 महिने मजुरीचे पैसे दिले जात नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे। मागच्या वेळेस आश्वासन दिले होते आमच्या भागात चिखलदरा तालुक्यामध्ये शेवटच्या टोकात चुरणी येथे तहसील करणार, तहसील कार्यालय आजपर्यंत मंजूर झालेलं नाही। त्या भागामध्ये रोजगार हमी योजनेच्या मजुरांना बँकेकडून जे त्रास होतात त्यांना बँकेत वारंवार चक्रा मारावं लागतात, त्यासाठी नॅशनलाइज बँक उघडण्याचे आश्वासन दिले होते ते सुद्धा पूर्ण झालेलं नाही।
आज अचलपूर मेळघाट या भागामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते, रोजगारासाठी भटकंती होते, त्यांना लुबळल्या जाते, त्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते, त्यासाठी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांसाठी आणि आमच्या आदिवासी बांधवांसाठी एक रोजगार निर्मितीसाठी पाऊल उचलायला पाहिजे, ही अपेक्षा या भागातील जनतेची आहे। हम मेळघाट में रहते हैं और हमारे मेळघाट की जो समस्या है, मेळघाट की समस्या ये है कि बड़े रोजगार निर्मिती तो हमारे यहाँ है नहीं, लेकिन जो रोजगार हमी योजना हमारे यहाँ है जिससे रोजगार मिलता है लोगों को, वो रोजगार निर्मिती जो मजूर काम पर जा रहे हैं, कायदा बोलता है कि 15 दिन में उनको पेमेंट देना चाहिए, लेकिन ये गवर्नमेंट में 3-3, 4-4 महीने उनको पेमेंट नहीं मिल रहा है, ये सबसे बड़ी हमारे मेळघाट के लिए शोकांतिका है। तुम्हाला काय वाटतं जिल्ह्याच्या राजकारणाविषयी, अमरावती लोकसभेविषयी आणि खासदाराकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? डॉक्टर कुमार विश्वास ची एक कविता आहे, खूप नावाजलेली, मेरी चाहत को दुल्हन तू बना लेना मगर सुन ले, जो मेरा हो नहीं पाया वो तेरा हो नहीं सकता। आम्ही खूप ताकदीनं मागच्या वेळेस काम करून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भरघोस मतांनी लोकसभेत पाठवलं। आमची अपेक्षा होती की आमच्या जिल्ह्यात सुरू असलेली एकमेव केंद्र सरकारची फिनले मिल सुरू झाली पाहिजे, सुरू असली पाहिजे, तेथील येथील कामगारांना काम मिळालं पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे, पण ते चालू करण्यासाठी ते अपयशी ठरल्या। त्यांनी आपल्या मेनिफेस्टोमध्ये मागच्या वर्षी निवडणूक लढताना जागी सांगितलं की मी शकुंतला सुरू करणार आहे, पण शकुंतलेचा भोपू त्यांना वाजवता आलं नाही, वाजवता सोळा त्यांना, एकदा त्यांनी सरळ त्याच्यासाठी प्रश्नही उचलला नाही लोकसभेत की शकुंतलेचा काम सुरू झाला पाहिजे। एकूणच या सगळ्या समस्या होत्या, समस्या सुटल्या पाहिजे अशी यांची अपेक्षा आहे। अमरावती लोकसभेतील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू, तोपर्यंत पाहत राहा लोकमत।